करताना त्यांना लिहून दिलेली स्क्रिप्ट ही देवेंद्र फडणवीसांकडूनच होती हे स्पष्ट लक्षात येतं. अमित शहा जर इतकेच शिवभक्त होते तर त्यांनी काल शिवनेरीला येण्याचं धाडस दाखवायचं होतं. गड चढता येणार नाही हे त्यांना माहीत असल्यामुळे किंवा चंद्रकांत पाटील आणि इतर लोकांनी ब्रिफिंग केल्यामुळे त्यांनी शिवनेरीला येणं टाळलं. हे करंटेपणा आहे महाराष्ट्राचा की अशी लोकं शिवनेरीवर येतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाच्या विकास निधी करता ते एक रुपयाची तरतूद करत नाहीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विकृत केला त्या पुरंदरेंचं कौतुक त्यांनी कोल्हापूरला केलं. कौतुक करताना त्यांना लिहून दिलेली स्क्रिप्ट ही देवेंद्र फडणवीसांकडूनच होती हे स्पष्ट लक्षात येतं. या महाराष्ट्रात राजा शिवछत्रपती ही कादंबरी लिहून पुरंदरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासासोबत जी खोडसाळपणा केलेला आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. अमित शहा जर इतकेच शिवभक्त होते तर त्यांनी काल शिवनेरीला येण्याचं धाडस दाखवायचं होतं. गड चढता येणार नाही हे त्यांना माहीत असल्यामुळे किंवा चंद्रकांत पाटील आणि इतर लोकांनी ब्रिफिंग केल्यामुळे त्यांनी शिवनेरीला येणं टाळलं आणि आम्हाला सांगताना अत्यंत खेद वाटतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवनेरीला येतात पण आत्तापर्यंतच्या इतिहासात असा एकही मुख्यमंत्री झाला नाही की शिवनेरीला शिवरायांना अभिवादन करायला आल्यानंतर त्यांनी तिथे विकास निधी जाहीर केला नसेल. म्हणून हे करंटेपणा आहे महाराष्ट्राचा की अशी लोकं शिवनेरीवर येतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाच्या विकास निधी करता ते एक रुपयाची तरतूद करत नाहीत. स्थानिक खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवनेरीवर परमनंट भगवा असावा याकरता आंदोलन केलं, त्याची साधी दखल घेतली जात नाही. शिवरायांचे आणि शाहूराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे यांना त्या ठिकाणी त्रास दिला जातो हे चित्र महाराष्ट्रासाठी काही फारसं आशादायक नाही. अमित शहाजी तुम्ही गुजरातचे आहात, गुजरातमध्येच राहा, महाराष्ट्राच्या इतिहासात नाक खुपसण्याचं काम कृपा करून करू नका. छत्रपती शिवाजी महाराज इथं पाळण्यात घातलेल्या बाळालाही माहीत आहेत, त्याच्यामुळे पुरंदरेंनी शिवाजी महाराज घराघरात पोहोचवले हे जे तुमचं बालिशपणाचं वक्तव्य आहे त्याचा शिवप्रेमी म्हणून मी धिक्कार करतो आणि पुरंदरेची तलवे चाटण्याकरता तुम्ही इथे आला होतात का याचं उत्तर तुम्ही महाराष्ट्राला दिलं पाहिजे.